नमस्कार मंडळी, संस्कृतीचा वारसा आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण महाशिवरात्र आता 8 तारखेला आहेच आहे, तर महाशिवरात्रीसाठी उपवासाचे पदार्थ आपण आता पाहणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत साबुदाणा वडा कसा बनवायचा आणि त्याच्याबरोबरचं गोडदही कसं बनवायचं. हे कॉम्बिनेशन खायला खूप छान लागतं. चटणीऐवजी जर आपण गोडदही बनवलं तर ते साबुदाणा वड्यासोबत मस्त लागतं. साबुदाणा वड्या करण्याची ही वेगळी कृती आहे. अशी कृती तुम्ही आजपर्यंत कोणत्याच चॅनलवर पाहिली नसणार आहे. पूर्ण सगळ्या टिप्स सांगणार आहे, त्यामुळे ही कृती शेवटपर्यंत पहा. तर जनरली काय होतं, आपण साबुदाणा वडा करायचा म्हणलं की बटाटे उकडून घेतो आणि नंतर ते साबुदाण्यामध्ये स्मॅश करून घेतो. तर असं न करता मी इथे काय करणार आहे, इथे मी बटाटा कच्चाच घेणार आहे, त्याचे छोटे छोटे काप करणार आहे. ते कोथिंबीर मिरची यांच्यासोबत छान बारीक ग्राइंड करून घेणार आहे. त्याच्यामुळे तुमचा वेळही वाचतो आणि ह्या साबुदाणा वडा अवघ्या 20 मिनिटात झटपट तयार होतो. तर आपण आधी सगळ्यात पहिल्यांदा शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलं, त्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बटाटा बारीक करून घेतला मिरची आणि कोथिंबीरीसोबत. आता मी काय करणार आहे, जितका साबुदाणा आहे तितला निम्मा साबुदाणा थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने म्हणजे आपल्या साबुदाण्याला छान असं टेक्स्चर येतं आणि यात कुटाचीही जास्त गरज लागत नाही. आता आपण ह्याच्यात साबुदाणा घालूयात. ह्याच्यामध्ये मी मीठ आणि साखर घालून घेतलेलं आहे. आता इथे मी एकच मिरचीचा वापर केला आहे, जास्त तिखट पोटाला चांगलं नाही म्हणून. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची वापरू शकता. रंग यासाठी अगदी किंचित थोडीशी लाल तिखटपूड जी असते ती मी इथे वापरलेली आहे. सगळं मिश्रण चांगलं हाताने जीव करून घेतलेलं आहे. आता वडे आपण लगेचच तयार करून घ्यायचे आहेत. याच्यासाठी काय करायचं, हाताला थोडं थोडं पाणी लावायचं म्हणजे ते वडे हाताला आपल्या चिकटत नाही. बघा, अशा पद्धतीने वडे केले की पटकन ते हातातून निघतात, ते चिकटले जात नाही. तुम्हाला हव्या तेवढ्या साईजमध्ये हे तुम्ही वडे बनवू शकता. तळताना काळजी ही घ्यायची की गॅस लहान मोठा करत हे वडे सगळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत छान शिजले जातात. सगळे वडे आपण तयार करून घेऊयात. छान असे आपले हे वडे तयार झालेले आहेत. इकडे आपण आता तेल तापत ठेवूयात आणि तेल तापेपर्यंत जे आपल्याला गोड दही लागणार आहे ते बनवूयात. त्याच्यासाठी मी घरीच विरजलेलं छान असं दही घेतलेलं आहे, घट्ट असं, आणि ते एकसारखं करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही छोटा जो बीटर असतो त्याचाही यूज करू शकता, पण हे ज्या जरा थोड्याशा गुठळ्या गुठळ्या असल्या तर खाताना मजा येते, म्हणून मी इथे चमच्यानेच हलवून घेतलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये मी थोडी साखर आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि अर्धी मिरची बारीक बारीक चिरून घातलेली आहे, त्याचबरोबर कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं पाणी घालून एकसारखं करून घेतलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर आपण त्याच्यात वडे सोडलेले आहेत. हे वडे छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेऊयात. त्याबरोबर सांगायची टीप अशी की तुम्हाला जर चटणी बनवायची असेल तर तुम्ही शेंगदाण्याची चटणीसुद्धा याच्यासोबत बनवू शकता. फक्त काय करायचं, हे दही बनवलं तशीच सगळी प्रोसेस आहे, फक्त त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट तुम्ही घालायचं आहे आणि तिखट पूड वापरायची आहे. पण सगळ्याच ठिकाणी शेंगदाणे वापरून वापरून पित्त होतं, म्हणून हा चांगला ऑप्शन आहे गोड दह्याचा. सगळे वडे आपण तळून घेऊयात. मस्त असे खमंग खरपूस वडे तळून घ्यायचे आणि आपण मिक्सरमधून हे साबुदाणा बारीक करून घेतल्यामुळं त्याला जो क्रिस्पीनेस असतो तो बराच वेळ टिकतो त्याचा, आणि बटाटा उकडायचा वेळ वाचला किंवा तो किसायचा वेळ वाचला हा सगळा वेळ यामध्ये वाचला जातो आणि सगळी प्रोसेस फास्टमध्ये होते. जर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही ती घातली नाहीत तरी चालते. बऱ्याच ठिकाणी उपवासाला जिरे कोथिंबीर वापरतात. जिथे वापरत असतील तिथे तुम्ही वापरू शकता, जिथे चालत नाही तिथे कोथिंबीर तुम्ही वापरू नका. अशा आपण सगळ्या बॅच तळून घेतलेल्या आहेत. साधारण पावशेर साबुदाण्यापासून कमीत कमी हे जी साईजमध्ये मी बनवले आहेत तेवढ्या साईजमध्ये 12 ते 13 वडे साबुदाणा वडे तयार होतात. बघा, मस्त असे खुसखुशीत असे खमंग साबुदाणा वडे तयार आहेत. बघा, वडा अजिबातही तेलकट कुठेही झाला नाही, खुसखुशीत तलवार असा तयार झालेला आहे. हे वडे किती खुसखुशीत होतात ते आपण थोडं चमचा फिरवून पाहून घेऊयात. आता बघा, ह्या वड्यावरती मी चमचा फिरवत आहे. बघा, आवाज किती येतोय छान असा, म्हणजे तुम्हाला कळत असेल की किती खुसखुशीत झालेत. आता हा बघा, वडा अजून किती छान असा
झालेला आहे, असा दडदडीत नाही, आतून पूर्ण अलवार असा झालेला आहे. मस्त असा ध्यासोबत एन्जॉय करा. रेसिपी आवडली का नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.